हेलो हेलो चेक। हेलो धन्यवाद सनमेश। तर नक्कीच इथं मात्र आपण पाहतोय विनर बनाम विनर, अर्थातच एका बाजूला आपण पाहणार आहोत मझगाव सुपर किंगचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेडेकर इलेवन चिकणीचा संघ। पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव नितीनच्या माध्यमातून। हो यावेळेस हलक्या तर स्क्वेअर कट पॉईंटच्या मधून गली आणि पॉईंटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अलग विथ कार्पेट सीमा रेषा पार, पंचांच्या माध्यमातून इशारा येईल चौकार।
परतावं लागेल निखिलला, अर्थातच नितीन एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयात। तर इथं फक्त समालोचन कक्षामध्ये 12वा राखीव खेळाडूच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाचा। या ठिकाणी एक शॉर्ट आहे, एक शॉर्ट आहे, धाव नाही आहे। तर नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नितीन याला मात्र परतावं लागतंय। धाव फलकावरती धाव संख्येचा जर विचार केला तर 5 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। एक महत्वपूर्ण धावचीत या ठिकाणी, अर्थातच खेडेकर 11 चिकनी संघाला, अर्थातच निखिलला मात्र परतवलाय लंकेश। यावेळेस मात्र लंकेशनं सरळ बॅटने चेंडूला दिलाय भिरकावून स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल सीमा रेषा पार। तर या षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक मात्र अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून येते लंकेश करता। लंकेशनं मात्र प्रहार केलाय सुशांत वरती, क्या बात आहे। इथं मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला स्टीअर केला जातोय। अर्थातच नितीन परतल्यानंतर मात्र आता सर्वस्वी जबाबदारी या जोडीवरती, अर्थातच लंकेश आणि प्रज्वल या जोडीवरती आपल्याला पाहायला मिळेल। 12 धावा धाव फलकावरती। मित्रांनो, रोज स्टेटस बदलून आयुष्य बदलत नाही, आयुष्य बदलण्यासाठी स्वतःचं एक स्टेटस असावं लागतं। इथं मात्र स्वतःचं स्टेटस निर्माण करताना, स्वतःची ओळख निर्माण करताना आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू या मुरुड प्रीमियर लीग मध्ये। लोअर फुल टॉस, त्याला मात्र पुन्हा एकदा सरळच्या दिशेनं चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार, क्या बात आहे। प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। आयुष्यानं एक गोष्ट शिकवलेली आहे मित्रांनो, ते वाक्य मात्र तुम्हाला ध्यानात घ्यावं लागेल। अर्थातच जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं। हार जीत ही खेळामध्ये होतच असते, मात्र जरी आपल्याला पराजय आपल्या वाट्याला आला, जरी विजय आपल्या वाट्याला आला, विजय आला तर आपण आवर्त घ्यायचं, मात्र जर पराजित झालं तर आपल्याला सावरायचं आहे। स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण आपल्याकरिता बराच मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय। याच प्लॅटफॉर्मचा अर्थार्थानं जर तुम्ही पुरेपूर वापर करून घेतला तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळात खूप मोठा त्याचा फायदा होऊ शकेल। मात्र षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येतंय। 16 धावा धाव फलकावरती। विकास येतोय गोलंदाजी माकवती, अर्थातच मोरा एंडच्या दिशेनं आपण पाहतोय विकासला। तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अर्थातच लंकेश याना, लंकेश प्रज्वल ही जोडी मात्र आपण पाहतोय अर्थातच मजगाव सुपर किंग्स या संघाच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती। पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आउट ऑफ द ऑफस्टम फेकलाय, क्या बात आहे, आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालाय। पहिला चेंडू बीट होतोय, अर्थातच निर्धाव फेकला जातोय।
या ठिकाणी लंकेशच्या त्या षटकाराकरता अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा होतोय. दुसरा चेंडू देखील जबरदस्त ढाटिणीचा फेकला जातोय, अर्थातच विकास यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. डीके पाटील साहेब यांच्या माध्यमातून लंकेश करिता देखील चौकारा करिता 50 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. ओवर द विकेट या वेळेस लोवस फुलटॉस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकेरी धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल निश्चितच. सातत्यानं मात्र आक्रमण चढवला जातोय लंकेश याच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मुरुड प्रीमियर लीग क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण मात्र अनुभवतोय. विकास गोलंदाजी माकवते पुन्हा एकदा काय घडतंय तर बीमर चेंडू फेकला जातोय विकासच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय 9 चेंडू, अर्थातच हा 9 चेंडू असणार आहे. येणारा चेंडू फ्रेड बीमर चेंडू फेकला जातोय गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून. तर निश्चितच या 2 धावा धावफलकाला जोडल्या जातील. 19 धावा धावफलकावरती येणारा चेंडू फ्रेट असणार आहे तो लंकेश याच्या करता. ही संधी आहे, संधी ज्याच्या वाट्याला येते तो नशीबवान असं समजलं जातं. मात्र जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. लंकेश काय करणार, पुन्हा बीमर चेंडू फेकलाय. क्या बात आहे, हुक केलाय चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये. 1 बाउंस सीमापार जाईल, चौकार येईल. पुन्हा फ्री हिट असणार आहे. या 5 धावा जोडल्या जातील धावपलकाला. डीजे सन्मेश डीजे मास्टर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. क्षेत्ररक्षक जागेवर थांबायचंय. गोलंदाज बॅन आहे का सर? येस इट इज. 2 बीमर चेंडू फेकलेत गोलंदाजावरती मात्र. अंकुश गोलंदाजावरती मात्र खऱ्या अर्थानं निर्बंध लादले जात आहेत पंचांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं 2 गुणवान पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. एक बदलापूरवरून तर एक खोपोलीवरून आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच अमित डांगरे सर बदलापूरवरून तर सूरज पांडे सर खोपोलीवरून हे दोन्ही संघ. फ्री हिट मात्र इथं अजूनही कंटिन्यू असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय लंकेश ऑन अ स्ट्राईक. सुजल नवीन गोलंदाज या गोलंदाजी माकवती. तर लंकेश करता मात्र अजूनही परवानी आहे. नक्कीच मित्रांनो, कॅमेरा सोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं आहे लांबचं आणि जवळचं नीट समजण्यासाठी पाहण्यासाठी. गोलवा डब्याचा चेंडू, त्याला मात्र दिशा जरूर दिलेली आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय निघून. तद्वत मात्र पुन्हा एकदा 2 धावा निश्चितच कम्प्लीट केल्या जातील त्या लंकेच्या माध्यमातून. संधी जरूर होती मात्र त्या संधीचा फायदा उचलता आलेला नाहीये. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आता मात्र झालेला आहे. अर्थातच षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ असताना सुजल गोलंदाजी माकवती आपण पाहतोय. 26 धावांचा धावा या ठिकाणी मात्र उभ्या केल्या जात आहेत मजगाव संघाच्या माध्यमातून. तर डाव्या एसटीच्या बाहेर मात्र भरकटला जातोय तो सुजल. इथं मात्र थोडीशी अनियंत्रित गोलंदाजी कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळते ती सुजल या गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अचूक दिशा द्यावी लागेल. टेनिस क्रिकेटचा खेळ हा मित्रांनो टप्प्याचा खेळ आहे. ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे आणि ज्या गोलंदाजाकडे चेंडूला योग्य दिशा देण्याचं कर्तव्य आहे तो गोलंदाज खऱ्या अर्थाने या खेळपट्टीवरती महारत हासिल करतो. यावेळेस सरळ बॅटने चेंडू जातोय निघून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउंस सीमा पार. येईल इशारा चौकार. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुमधुर असे डीजेचे संगीत ते आमचे डीजे मास्टर सन्मेश. बऱ्याच काळानंतर त्यांना देखील या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग करण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. तर धावफलक्याचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती, 31 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय.
शेवटचा चेंडू शेष, ओ हाफ ट्रॅकर चेंडू मिस टाइम स्ट्रोक, डीपला क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये एका धाव्यावरती थांबवलंय अर्थातच प्रज्वलन, प्रज्वलन मात्र थांबवलंय लंकेश यांना. या एका धावेने मात्र हे धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 32 धावांवरती. दोन षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. दोन षटकांच्या खेळानंतर ही धावगती मात्र जर आपण विचार केला तर 16 च्या सरासरीने 32 धावा धावफलकावरती. डी जे सन्मेश. सजली सारी मुरुनगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी. सजली सारी मुरुनगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी. डीजे वाजतो या मैदानी, एक आवाज घुमला काही. धन्यवाद डीजे सन्मेश. चला आपल्याला वेळेचा निर्बंध आहे, खेळाडूंना विनंती असेल निर्धारित वेळेत आपल्याला षटक थांबवाय संपवायचे आहेत. तर दोन षटकांचा खेळ आता मात्र संपुष्टात येतोय. 32 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता गोलंदाजी माकवती सदा, अभी नाही तो कभी नाही सदा. इथं मात्र आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेतलं तर मात्र एक अप्रतिम कामगिरी करावी लागेल. या वेळेस मोठा फटका येतोय, मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल देखील निसटला जातोय. हा झेल खूप महत्वाचा होता कारण स्ट्राइक वरती आहे लंकेश, लंकेच्या बॅट मधून हा मोठा फटका येतोय. असाच एक झेल सुटला होता हसन अलीच्या माध्यमातून आणि तदनंतर मॅथ्यू वेडनं सारा पाकिस्तानला वेड लावलं होतं. आपण साऱ्याने पाहिलं होतं, निश्चितच क्रिकेटमध्ये झेल खूप महत्वाचे असतात. कॅचेस विन मॅचेस असं देखील म्हटलं जातं. लंकेश एका बाजूनं मोर्चा सांभाळलाय मजगाव टीमचा. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षकांना धाडस करणं गरजेचं होतं मात्र इथं धाडस केलं गेले नाहीये. पुन्हा एकदा लंकेश एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. या एकेरी धावीने धावफलक पुढे सरसावलं जाईल 35 धावांवरती. 35 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सदा गोलंदाजी माकवती आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळीच आहे ज्याची आदा, नाव आहे त्याचं सदा. क्या बात है, इथं मात्र एज लागते, परतावं लागतंय फलंदाज प्रज्वलला बॅक टू द पवेलियन. डी जे सनमे. प्रीमियर लीग पर्व दुसरे, एक अतिशय बहारदार असं आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. टेनिस क्रिकेटचा खेळ हा फिटनेसचा खेळ आहे आणि तुमच्याकडे फिटनेस असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच जर आपण पाहिलं असेल तर सातत्यानं मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी माकवती गोलंदाजी करत असताना, या क्रीजवरती तुम्ही बॅटिंग करत असताना तुमच्याकडे तुमचा फिटनेस असणं फार गरजेचं आहे आणि या फिटनेसकडे तुम्ही दुर्लक्ष जर केलं तर मैदानामध्ये दुर्दशा व्हायला तुमची वेळ लागणार नाही आहे. म्हणून फिटनेसकडे विशेषतः काळजी घ्या मित्रांनो, कारण आज तुम्ही एक खेळाडू ॲज अ खेळाडू म्हणून मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही या ठिकाणी खेळत आहात. म्हणून मेहनत घ्या, कारण जो मेहनत पे भरोसा करते है वो किस्मत की बात कभी नाही करते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर्स मैदानामध्ये जातोय अक्षय. लंकेश मात्र अजून या खेळपट्टीवरती आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तर नवीन बॅटर्स अक्षय याला मात्र आपण पाहतोय. गोलंदाजी माकवती सदा आता मात्र खऱ्या अर्थानं रिदम मध्ये येतोय. यावेळेस हलक्या हाताने जरूर स्क्वेअर कट केलंय चेंडूला, तद्वत मात्र फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकेरी धावेनं पुन्हा एकदा संतुष्ट व्हावं लागेल अक्षय याला. या एका धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 36 धावांवरती. 36 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 36 धावा षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे.
यावेळेस मात्र गुडलेन स्पॉट होते, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, त्याला मात्र हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलंय मनगटाच्या साह्यानं। तद्वत मात्र या दोन धावा निश्चितच कंप्लीट केल्या जातील। तर इथं धावा रोखणं खूप गरजेचं आहे खेडेकर इलेव्हन चिकनी संघाला, आणि त्याकरता गोलंदाजांनी इथं मात्र खऱ्या अर्थानं रिदम मध्ये येणं देखील गरजेचं आहे। निर्धाव चेंडू फेकावे लागतील, टप्प्यावरती नियंत्रण, आणि इथं मात्र क्षेत्ररक्षकांनी देखील त्यांना दाद देणं अनिर्जी खूप गरजेचं आहे। 38 धावा धावफलकावरती सदा मात्र आता खऱ्या अर्थानं रिदम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। हो, यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला जातोय, पुन्हा गुडलेन स्पॉट होते, चेंडू पडला थोडीशी उंची देण्याचं काम, आणि तद्वत मात्र दोन धावा, क्या बात आहे। खऱ्या अर्थानं प्रशंसा करावी लागेल लंकेशची, ज्या पद्धतीनं या डावाला आकार देतोय। नितीन बाद झाल्यानंतर वाटलं होतं कुठंतरी थोडस धावगतीवरती गोलंदाज अंकुश लावतील, मात्र ज्या पद्धतीनं या डावाला आकार दिलाय 40 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। 3 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय, 3 षटकांच्या अखेरीस 40 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहतोय। तर निश्चितच या ठिकाणी थोडा एक ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल। तर 40 धावा धावफलकावरती यशस्वीरित्या जोडल्या जात आहेत, या 40 अजून किती मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करणार अर्थातच मजगाव सुपर किंग्सचा संघ। बॅटर्स लंकेशची खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल, इथं मात्र खऱ्या अर्थानं जबाबदारीनं या डावाला आकार दिलाय, सावरलंय, जबाबदारी घ्यायला हिंमत लागते मित्रांनो, आणि ती हिंमत मात्र खऱ्या अर्थानं दाखवलेली आहे ती लंकेशनं। जसं म्हटलं जातं, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत। आज मात्र तुमची किंमत जर तुम्हाला वाढवून घ्यायची असेल तर या भल्या मोठ्या मंचावरती तुम्हाला चमकणं खूप गरजेचं आहे। तुमचा खेळ इथं मात्र त्या खेळाचं एक्झिक्युशन दाखवणं खूप गरजेचं आहे। तुमचे पोटेन्शियल तुमच्यामध्ये जरूर आहे, ते पोटेन्शियल तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे। क्षमतेपेक्षा जास्त धावलं की जसं दम लागतो असं म्हटलं जातं, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो, आणि हे सारे खेळाडू इथे मात्र आपला दमखम दाखवत असताना या मुरुड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। निश्चितच या ठिकाणी मात्र प्रत्येक खेळाडू आपला कस पणाला लावतोय प्रबल दावेदारी आपली सिद्ध करण्याकरता। तर विनर्स बनाम विनर्स अर्थातच मुरुड प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसातला आजचा हा तिसरा सामना। एका बाजूला आपण पाहतोय मजगाव सुपर किंग्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेडेकर इलेव्हन चिकणीचा संघ। तर यानंतर लुझर्स बनाम लुझर्स दोन्ही संघांनी तयार राहायचंय होणारा सामना। तर निश्चितच गोलंदाजी माकोती परिवर्तन, नवीन गोलंदाज येतोय सुशांत। या मॅच मध्ये जो विनर होईल तो डायरेक्टली प्रवेश करेल सुपर 14 मध्ये। मेस टाइम स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि काय घडतंय, तर झेल टिपलाय, परतावं लागतंय इथं मात्र फलंदाजाला बॅक टू द पवेलियन। अच्छा ज्यांच्या माध्यमातून आपण हे सुमधुर असं संगीत ऐकतोय ते डीजे सन्मेश। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्लेअर ऑफ द बॅट हा सन्मान देण्यात आलेला आहे, ते सन्माननीय नितेजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, डीप मिड विकेट सीमा रेषा पार येतो हा दमदार षटकार। डीजे मास्टर, तर शुभम यांच्या बॅट मधून एक जबरदस्त लाजवाब स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय। डी के पाटील साहेब यांच्या माध्यमातून शुभम करता या षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक येतोय,
अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर डॉक्टर संजय पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. ओ यावेळेस मात्र एक सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कमबॅक केला जातोय तो गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला तर 46 धावा 46 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना मजगाव सुपर किंग्सच्या माध्यमातून क्या बात आहे. 46 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. इथं मात्र थोडस एक डरावणी परिस्थिती जरूर होती. ओ यावेळेस स्टॅपशॉट येईल मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन वरून क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली येईल. तद्वत मात्र एक धाव पुन्हा एकदा रोटेट केली जाईल स्ट्राईक आणि लंकेश मात्र येतोय स्ट्राईक वरती. 47 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नक्कीच मित्रांनो जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता एखादी विपरीत परिस्थिती असते तेव्हा तुमच्या मनामध्ये एखादी भीती असते. मात्र ती भीती ते डर मात्र आपण काढायला पाहिजे मनामधून. कारण डर के आगे जीत होती है. जिसने डर को डराना सीख लिया उसने आधा रास्ता जीत लिया. या वेळेस कवरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कवरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी धावेने धावफलक थोडस पुढे सरसावलं जाईल ते तब्बल 49 धावांवरती 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना मजगाव सुपर किंग संघाच्या माध्यमातून कर्णधारानं मगाशी टॉस्का बॉस मध्ये सांगितलं होतं आम्ही 70 धावांपर्यंत मजल मारणार. आणि इथं काय घडतंय तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर चेंडू फेकलाय. एक अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 50 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. ओ यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय टिपलाय झेल आणि इथं मात्र लंकेचा खळा. चार षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. अर्थातच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा संघाचं अर्धशतक मात्र या ठिकाणी जोडलं जात आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये अजूनही खूप मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकते. अर्थातच मजगाव सुपर किंग संघाच्या माध्यमातून नवीन बॅटर्स आपण जर पाहिलं तर खेळपट्टीकडे जात असताना जयंत नवीन बॅटर्स जयंत आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर स्ट्रायकिंग एंडवरती कर्णधार शुभम उभा आहे. निश्चितच 50 धावाला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्याची आता मात्र जबाबदारी आलेली आहे या जोडीवरती. अर्थातच शुभम आणि जयंत तर गोलंदाजी माकवती सदा यावेळेस स्टेप आउट जरूर झालाय. ऑन साइडला खेळून काढलाय चेंडूला. डीपला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अर्थातच निश्चितच थोडासा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळेल. तद्वत मात्र 2 धावा निश्चित कंप्लीट केल्या जातील. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत आहे गोलंदाजी माकवती. नक्कीच मित्रांनो इथं मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय खेडेकर 11 चा संघ थोडासा रन ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्यत्यय येतोय गोलंदाजाच्या. तद्वत मात्र मृत चेंडू मात्र घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. मित्रांनो जगणं कोणाचं सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे हे फक्त आपल्यालाच वाटत असतं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र क्या बात आहे लाजवाब. उजवी इष्टीचा वेध घेतलाय चेंडून परतावं लागतं शुभमला बॅक टू द पवेलियन. डी जे सनमे मास्टर. तर नक्कीच शुभम
तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर मात्र ही जबाबदारी आता मात्र येऊन ठेपलेली आहे ते जयंत आणि नवीन बॅटर्स महेंद्र या जोडीवरती. 52 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. मात्र वक्त वक्त की बात होती है दोस्तों, वक्त जब करवट लेता है तो बाजिया नहीं जिंदगी ही पलट देता है. इथं मात्र खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सारे काही अलबेल होतं. लंकेश जोपर्यंत खेळपट्टीवरती होता धावगती मात्र वेगानं पुढे सरसावली जात होती. आता मात्र धावगतीला थोडस कुठेतरी ब्रेक प्राप्त झालाय. 52 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. संकेत गोलंदाजी माकवती ओवर द विकेट. ओ यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर भरकटला जाईल. येस इट इज. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकाला. 53 धावा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना सारं काही आपल्यामध्ये आहे, सारं काही आपल्याकडे आहे, मात्र त्याची जाणीव आपल्याला नाहीये. स्टेप आउट जरूर झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. सहा धावा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. 59 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. मझगाव सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा आतापर्यंत बनवल्यात. यावेळेस लेट कट आपल्याला पाहायला मिळते, मात्र फ्लाय स्लिपला चुकून चेंडू मात्र सरळ निघून जातोय. क्या बात आहे. धाव फलकावरती ही धावगती आता मात्र वेगानं पुढे जाते आहे. नक्कीच या परिस्थितीमधून मात्र मार्ग काढला या बॅटर्सनी. वा सुरेख देखना लाजवाब स्ट्रोक. लॉंग आर्मला बीट करून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. महेंद्र वेगळ्या मास्टर. 69 धावा धाव फलकावरती अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चौकाराला 100 रुपये आणि या षटकाराला पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होतोय. क्या बात आहे महेंद्र. हो यावेळेस पुन्हा एकदा कवरच्या डोक्यावरून भिरकवण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो शाळा आपल्याला सारं काही शिकवते, लघुकोण काटकोण त्रिकोण, पण आपण कोण हे परिस्थिती शिकवते. इथं मात्र परिस्थिती थोडीशी बिकट होती. मात्र महेंद्रनं ओळखलं स्वतःमधलं टॅलेंट, स्वतःमधलं पोटेन्शियल आणि क्या बात आहे. इथं मात्र धावगतीला उभारी देण्याचं काम केलं गेलं. 69 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्लॉगवरचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी माकवती कोणाला प्राचारण केलं जाईल कर्णधाराच्या माध्यमातून. मगाशी जर आपण अनिलजी पाहिलं असेल तर 76 धावा चेस केल्या गेल्या होत्या, तर निश्चितच ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे असं देखील म्हणावं लागेल. तर स्लॉगवरचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी माकवती कर्णधारानं प्राचारण केलंय. सदा गोलंदाजी माकवती सदा. तर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड कडे जयंत. दरम्यान जयंत याच्याकरता षटकारांच्या हॅट्रिकला. ओ यावेळेस षटकारांच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा काय होतंय जयंत. तर 75 धावा धाव फलकावरती षटकारांच्या हॅट्रिक करता कल्पेश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक मोठी धावसंख्या उभी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली गेली आहेत खऱ्या अर्थानं मझगाव सुपर किंग संघाच्या माध्यमातून.
सदा ज्याची निराळी आहे आदा एकच वादा आमचा सदा दादा रिदम मध्ये येणं गरजेचं आहे सदाला ओ या वेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट स्लॉट मध्ये चेंडू येतोय त्याला आउट ऑफ स्लॉट पाठवलंय जे मास्टर 81 धावा धावफलकावरती स्लॉग वरचं हे षटक मात्र महागडं ठरणार का जयन बॅक टू बॅक दोन षटकार खेचतोय गोलंदाजावरती प्रेशर बिल्टअप करतोय 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नक्कीच तीन षटकार येणं गरजेचं आहे मग तुम्ही बॅक टू बॅक मारा किंवा कसंही सळग मारा यावेळेस मात्र आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल क्षेत्र रक्षक मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडा फंबलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल दोन धावा तर निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत जयंत आणि महेंद्रच्या माध्यमातून या डावाला आकार खऱ्या अर्थानं दिला जातोय जयंत धावफलकाचा जर विचार केला तर 83 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत एक आत्मविश्वासानं परिपूर्ण आणि भरभरून अशी खेळी करत असताना हे मधल्या फळीतील खेळाडू 83 धावा धावफलकावरती आपण पाहतोय वाटलं होतं कुठेतरी नितीन बाद झाल्यानंतर धावगतीला अंकुश लागेल मात्र महेंद्र लंकेश आणि आता मात्र खऱ्या अर्थानं जयंतनं हा मोर्चा सांभाळलाय निश्चितच एक धाव या दरम्यान मात्र कंप्लीट केली जाईल तदुबात मात्र जोडली जाईल धावफलकाला 84 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत प्रथम फलंदाजी करत असताना टीम मजगाव सुपर किंग संघाच्या माध्यमातून का आम्ही मुरुड प्रीमियर लीग पर्व पहिले या पहिल्या पर्वाचे चॅम्पियन्स होतो हे पुन्हा एकदा या चॅम्पियन्सनं दाखवलेलं आहे संघर्ष आमच्या नसा नसात जणू काही भिनलेला आहे हे या फलंदाजांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिले मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे चार चेंडू आतापर्यंत फेकलेत सदानं चौऱ्याऐंशी धावा धावफलकावरती स्लॉग वरचं हे षटक अर्थातच आपण पाहतोय निर्णायक अंतिम षटक फेकलं जातोय सदा थोडासा जरूर प्रेशर आहे हा क्रिएट झालेला प्रेशर रिलीज करावा लागेल यावेळेस मात्र फाईन लेग रिजन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन हा चेंडू जाईल सीमा रेषेला टच करतोय चौकार येतोय या चौकारानं धावगती वधारली जाईल अर्थातच 88 धावा धावफलकावरती 88 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय लॉस ऑफ 5 विकेट्स पाच गड्याच्या मोबदल्यात 88 धावा धाव शेवटच्या चेंडूवरती महेंद्रच्या बॅट मधून प्रहार केला जाईल का नक्कीच कॉन्फिडन्स हाय आहे महेंद्रचा कारण ज्यांच्या बॅट मधून दोन चौकार दोन षटकार देखील आणि जे आपल्याला पाहायला मिळाले तर क्षमता मात्र भरपूर आहे या शेवटच्या चेंडूवरती काय घडणार प्रहार की डिफेन्स हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फुलर लेनचा हा चेंडू त्यावरती मात्र बीट होत आहेत महेंद्र शेवटच्या निर्धाव चेंडूनं मात्र षटकाची होईल सांगता 88 धावा धावफलकावरती सहा षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावा अर्थातच 36 चेंडू आणि 89 धावांची गरज असणार आहे टीम चिकणी संघाला डॉक्टर संजय पाटील डॉक्टर संजय पाटील सरांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं यानंतर लुझर्स बनाम लुझर्स असा सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अर्थातच वन फॅमिली आणि स्वराज्य मित्रमंडळ मुरुड वन फॅमिली सर्वे स्वराज्य मित्रमंडळ मुरुड संघाच्या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे सन्माननीय डॉक्टर संजय पाटील सर यांच्या माध्यमातून या मॅचचा नाणेफेक होणार आहे तरी त्वरित विना विलंब वन फॅमिली सर्वे आणि स्वराज्य मित्रमंडळ मुरुड संघाला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे
तर विनंती असेल स्वराज मित्रमंडळ मुरुड या संघाला आणि वन फॅमिली सर्वे दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती असेल आपण कृपया नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. सन्माननीय डॉक्टर संजय पाटील सरांना विनंती असेल आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. आपलं शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे मुरुडकर सारे क्रिकेटचा हा थर्रार क्रिकेटचा हा रणसंग्राम मुरुड प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे. अर्थातच सन्माननीय डॉक्टर संजय पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोन्ही संघांना विनंती करतोय अर्थातच वन फॅमिली सर्वे बनाम स्वराज मित्रमंडळ मुरुड स्वराज्य मित्रमंडळ मुरुड बनाम वन फॅमिली. सन्माननीय डॉक्टर संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा नाणेफेक आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच स्वराज्य मित्रमंडळ मुरुड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल पुन्हा एकदा? बॉलिंग करणार सर. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र समोर असणारे वन फॅमिली सर्वे कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार या संघाला? 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. नक्कीच या मॅच मध्ये विजय होण्याचा तुमचा मानस असणार आहे, मात्र काय स्ट्रॅटेजी आखली असेल त्याकरता? आता पाहू आपण तिकडे जाऊ. धन्यवाद तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. सर प्रथम फलंदाजी करायचे, किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार? 60-70. नक्की 60-70 तुम्हाला पुरेसे आहेत का? कारण त्या 60-70 धावा तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत, आणि डिफेन्स करायचं म्हटलं तर तुमच्याकडे तसे गोलंदाज त्या ताकदीचे आहेत का? हा गोलंदाज आहेत त्या ताकदीचे. कसं वाटतंय मुरुड प्रीमियर लीग मध्ये या प्लॅटफॉर्म वरती खेळताना? चांगलं वाटतंय. भविष्यात यापेक्षा अजून मोठी मुरुड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला आवडेल का? आवडेल ना. आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन तर चांगलंच झालेलं आहे, त्याबद्दल काय? नक्कीच तुम्हाला मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करायचा आहे 89 धावांचा 36 चेंडू मध्ये. या 89 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं खेळा जाईल? टीम खेडेकर 11 शिकणी या संघाच्या माध्यमातून. तर सकाळपासून मी ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, सन्माननीय परखोत साहेब या ठिकाणी जोडले जाते आणि त्यांनी थेट गुणलेखनाचं काम पाहण्याचं कार्य हातामध्ये घेतलंय. त्यांचं देखील मुरुड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. तर सलामीची जोडी मात्र आघाडीची जोडी या खेळपट्टीवरती आपण जाताना पाहायला मिळतंय. सजली सारी मुरुड नगरी इथे जमली बघा क्रिकेट मंडळी. डीजे वाजतो या मैदानी एक आवाज घुमलाता आली मुरुड बियर निघाली, आली मुरुड बियर निघाली, आली मुरुड बियर निघाली, आली मुरुड बियर निघाली. नक्कीच आपण जे हे गाणं आता ऐकलं ते मुरुड प्रीमियर लीग वरती चित्रित केलेले हे सॉन्ग थीम आहे मुरुड प्रीमियर MPL सीझन 2. क्रिकेटचा हा थर्रार, क्रिकेटचा हा रणसंग्राम, अर्थातच मुरुड प्रीमियर लीग 89 धावांचा विशाल काय असं लक्ष पेलण्याकरता सलामीची जोडी विकास आणि गणेश दोन्ही बॅटर्स मात्र सज्ज आहेत. मित्रांनो जसं म्हटलं जातं नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असायला हवी. दरम्यान या ठिकाणी डॉक्टर संजय पाटील आणि दिलीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट्स करता 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजांकरता आलेला आहे. तर निश्चितच सर्व खेळाडूंकरता अर्थात सर्व गोलंदाजांकरता असणार आहे पारितोषिक.
प्रत्येक विकेटला डॉक्टर संजय पाटील आणि डीके पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय स्ट्राइकिंग एंड कडे गणेश, तर नॉन स्ट्राइकिंग एंडला विकास, तर गोलंदाजी माकवती शुभम. क्या बात है, मोर्चा सांभाळलाय शुभम ने पुन्हा एकदा आपल्या मजगाव सुपर किंग. ओ पहिलाच हाफ ट्रॅकर चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून स्टीयर केलाय. तदुवत मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव आणि या एकेरी धावेने श्री गणेशा जरूर केला जातोय, अकाउंट जरूर ओपन केलं जात आहे. मात्र या गेम मध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपला अग्रेशन देखील आपल्या फलंदाजांना दाखवणं गरजेचं आहे. खरं जर आपण विचार केला ना तर भारतीय क्रिकेट टीम मध्ये हे अग्रेशन प्रथमतः आलं 2003 साली, आणि हे अग्रेशन भारतीय क्रिकेट टीम मध्ये हा अग्रेसिव्हपणा जर दादा कुणी आणला असेल ना तर सौरभ गांगुली यांनी. नक्कीच ही लढत मात्र दादा आपण सांगताय खूप मोठी असणार आहे. मिस टाइम स्ट्रोक एज लागते टॉप एज, आणि काय हा झेल सुटला जातोय. ही मॅच खूप महत्वाची आहे. निश्चितच झेल मात्र सुटला जातोय. तर एका बाजूला आपण पाहतोय शुभम जो मागच्या पर्वाचा बेस्ट बॉलर आहे, विनिंग कॅप्टन आहे, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय गणेश तो मागच्या पर्वाचा अर्थातच उत्कृष्ट फलंदाज आहे. तर नक्कीच पराग सर आपण पाहतोय एका बाजूला चॅम्पियन्स क्षेत्ररक्षण करतायत, तर दुसऱ्या बाजूला गणेश ज्याच्यावरती संपूर्ण खेडेकर इलेव्हन संघाची दारोमदार असणार आहे. टीम चिकणीला मात्र घेऊन जावं लागेल सुपर 40 मध्ये, तर गणेशची बॅट तलपणं खूप गरजेचं आहे. जसं आपण पाहतो कुरुक्षेत्रावरती आपण ऐकलं होतं की कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूला चक्रव्यूह रचलं होतं, आणि असंच चक्रव्यूह इथं मात्र या गणेश आणि विकास करता रचलं गेलेलं आहे. मात्र हे चक्रव्यूह फोडण्यामध्ये ही जोडी सफल होईल का? ओ यावेळेस मात्र बॅकवर्डला आपण पाहतोय, अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जरूर निघून जाईल. तद्वत मात्र एक धाव अर्जित केली जाईल दोन धावा धाव फलकावरती. नक्कीच खेडेकर इलेव्हन चिकणी संघाचे स्वतः संघ मालक सन्माननीय अमितजी खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या मुरुड प्रीमियर लीग करता त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं योगदान प्राप्त झालेलं आहे. खरं तर अशा दानशूरांची खूप कमी हल्ली आपण जर पाहिलं तर आहे. नक्कीच प्रशंसा करावी लागेल, दाद द्यावी लागेल असे दानशूर व्यक्तिमत्व त्यांची टीम मात्र या मैदानामध्ये. आणि काय घडतंय, वा क्या बात आहे, पंच मात्र आपल्या जबरदस्त स्टाईलनी मात्र या ठिकाणी या निर्णय देत असताना मैदानामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष वेधलं जाते पंचांच्या माध्यमातून. नक्कीच हल्लीचं क्रिकेट आणि पंचांकरता अर्थातच फरहान साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक येतं. यावेळेस फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेर चेंडू फेकला येस इडीज उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांचे हात समांतर व्हाईटच्या स्वरूपात अवांतर धाव जोडली जाईल धावफलकाला. तीन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश नक्कीच पंचांना मात्र असेच डिसिजन द्यावे लागतील, लक्ष वेधणारे आणि निर्णायक आहेत. वा क्या बात आहे, हल्ली जर आपण पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खरं तर IPL आलं, संगीत आलं आणि तदनंतर क्रिकेटला एक उंची प्राप्त झाली. मात्र आता डान्सिंग पंच. हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढले, कव्हरला बीट करून स्वीपर कव्हरला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चूक करतोय. यावेळेस येतोय हा चौकार. नक्कीच तर या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच 7 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ओ यावेळेस मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्या बात आहे, लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जातो सीमा पार.
राहा संघर्ष को जो चलाता है वही संसार को बदलता है। राहा संघर्ष की जो चलाता है चलता है वही संघर्ष को बदलता है। जिसने रातों से है जंग जीती सूर्य बनकर तो वही निकल आता है। इथं मात्र खऱ्या अर्थाने गणेशला रिदम मध्ये यावं लागेल, एक विस्फोटक पारी खेळावी लागेल। टीम खेडेकर इलेवन चिकनी संघाला या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल सुपर 14 करता, तर निश्चितच या 89 धावांचा वेध घ्यावा लागेल। नितीन गोलंदाजी माकवती, तर समोर आहे विकास, मजबूत अशी देहयष्टी लाभलेला खेळाडू। हाफ ट्रॅकर चेंडू इथं बीट होतोय विकास, नक्कीच बॅटचा फ्लो जर आपण पाहिला असेल ना तर नक्कीच या ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला होता आणि तदनंतर मात्र विकास बीट होतोय। क्या बात आहे नितीन, पहिलाच चेंडू इथं मात्र निर्धाव फेकला जातोय नितीनच्या माध्यमातून। एक मोठं भलं मोठं असं अवघड लक्ष आहे, मात्र अवघड अशक्य असतं आणि सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं। यावेळेस शॉर्ट अप लेनचा चेंडू मात्र यस डेज उजव्या एसटीच्या थोडा बाहेर चेंडू फेकलाय, पंचांच्या माध्यमातून इशारा येईल, अर्थातच व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव जोडली जाईल धावफलकाला। 14 धावा धावफलकावरती आपण आता मात्र पाहतोय, अर्थातच 89 धावांचा पाठलाग करत असताना नितीन गोलंदाजी माकवती आहे। एका फलंदाजाला मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे। ओ क्या बात है, विकास ने मात्र आता हात खोलत इन टू स्लॉट आउट ऑफ द प्लॉट। डीजे सन्मेश षटकाराने 6 धावांनी धाव गती मात्र वेगानं पुढे जाते, 20 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे नितीन गोलंदाजी माकवती। 2 चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत नितीनच्या माध्यमातून। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 89 धावांचा पाठलाग करायचा आहे। मित्रांनो, मी सकाळी देखील म्हटलं होतं स्वप्न जरूर बघा, मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता कष्ट घ्या, कारण कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधीच नष्ट होत नसतात। लिओनेल मेसीने देखील सांगितलं होतं हा विश्वचषक फुटबॉलचा जिंकल्यानंतर मी देखील एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न एका रात्रीत पूर्ण झालं, मात्र ती रात्र होती जवळपास 17 वर्ष आणि 114 दिवसांची। यावेळेस नितीन गोलंदाजी माकवती, ओ यावेळेस सरळच्या दिशेने खेळून काढलाय, लॉंग ऑन रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होते मात्र अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, सुरेखरित्या गॅदर केला जातोय, तितकी सुरेख फेकी देखील म्हणावी लागेल। एकेरी धावेवरती पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्सना मात्र थांबावं लागेल। दरम्यान अक्षय चेंडू खाली येतोय आणि निश्चितच जबरदस्त सुरेखरित्या गॅदर केला जातोय चेंडूला, एका धावेवरती मात्र समाधान म्हणावं लागेल। 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना या 89 धावांचा पाठलाग करत असताना मात्र यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जाईल, वन बाउंस सीमा पार येईल चौकार। क्या बात आहे, मास्टर त्रणकेज आपण पाहतोय डीजे सन्मेश यांना ऐकतोय। तर या चौकाराने धावगतीला मात्र एक वेगळं वलय प्राप्त होतंय, अर्थातच 25 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत। 4 चेंडूचा खेळ आता मात्र झालाय, अजूनही 2 चेंडू या षटकातले येणं बाकी आहेत। गणेश ज्या अर्थी आपण पराग सर सांगितलंय तर मागच्या वर्षीचा खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज आता मात्र बहरतोय सरळच्या दिशेने, मात्र इथं जर पाहिलं तर मिड ऑफ वरून चेंडू सरळ लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल्स होईल, मात्र 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या जात आहेत, सुरेख रनिंग बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून। ज्या पद्धतीनं समन्वय आणि संतुलन साधणं गरजेचं होतं या दोन्ही जोडीला, एक चांगली एक भागीदारी एक चांगलं स्टार्ट मिळवून देणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं खेडेकर इलेव्हन चिकनी संघाला, तो स्टार्टअप मात्र या जोडीने दिलाय खेडेकर सर।
नक्कीच पराग सर या ठिकाणी गुणलेखनाचे काम पाहतात. यावेळेस शॉर्ट टपल्यांचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. क्या बात है गणेश. तटकार एक जबरदस्त स्ट्रोक जर आपण पाहिला एक्सचेंज रिप्ले मध्ये तर बॅकफुटवरती जाऊन पंच केला चेंडूला. अर्थातच एक जबरदस्त हुक आपल्याला पाहायला मिळेल. हे नक्कीच गणेश का मला सीझन एक मध्ये उत्कृष्ट फलंदाजानं नवाजलं गेलं होतं या किताबानं आणि हे मात्र खऱ्या अर्थानं खरं करून दाखवतंय. वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय गणेश. 7 चेंडू मध्ये 23 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. तर संघाचा धावपळकाचा विचार केला तर 33 धावा या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ बाकी असताना कशा पद्धतीनं या 24 चेंडूमध्ये जवळपास 56 धावा या काढल्या जात आहेत कुठल्या जात आहेत. आणि या 56 धावा खेडेकर 11 चिकणी संघाला जर काढायचा असेल तर गणेशला अखेरच्या चेंडूपर्यंत या खेलपट्टीवरती तग धरून उभा राहणं गरजेचं आहे. मसगाव एंडच्या दिशेने गोलंदाजी मागवती शुभम पुन्हा एकदा येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता. हो या वेळेस मात्र विकेटच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देणे चालीस धावा या धाव फलकावरती स्वॅगन स्वागत केलंय. स्वागत केलंय कुणाचं तर शुभमचं. केलंय कुणी तर विकासनी. मी देखील काही कमी नाही हे मात्र खऱ्या अर्थानं दाखवले. हम भी किसी से कम नाही आहे. इथं मात्र शुभम पहिल्या ब्रेकथ्रूच्या अपेक्षेमध्ये टीम मसगाव. ओ यावेळेस मात्र काय घडतोय पकडलंय लेग बिफोर द विकेट. परतावं लागेल विकासला एक डाव तुझा. डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती स्वॅगन स्वागत केलं विकासनं. जर विचार केला तर नक्कीच लॉंगच्या डोक्यावरून एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला 6 धावांसाठी. मात्र दुसऱ्याच चेंडूवरती शुभमनं पायचित केलं विकासला. तंबूचा रास्ता दाखवला. एक डाव तुझा तर एक डाव माझा. टिट फॉर टॅट ही लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळते ज्याची खऱ्या अर्थानं गरज होती या चॅम्पियन्सना अर्थातच मसगाव सुपर किंग संघाला. तो ब्रेक तो मिळवून दिलाय शुभमनं. तदनंतर नवीन बॅटर जातो या खेळपट्टीवरती. अर्थातच सुशांत मागच्या मॅचचा सर्व मॅन ऑफ द मॅच ठरला होता सुशांत. पुन्हा एकदा संघाकरिता तारणहार बनणार का नक्कीच. इथं मात्र एक माइंडसेट घेऊन सुशांतला आणि आता मात्र गणेशला वाटचाल करावी लागेल. सारं काही मित्रांनो आपल्या माइंडसेटवरती डिपेंड असतो. कुणाचा माइंडसेट विचार असतो कुणाचा ॲपलचा मोबाईल खरेदी करण्याचा तर कुणाचा विचार असतो ॲपलसारखी एखादी कंपनी उभी करण्याचा. तर सारं काही माइंडसेटवरती डिपेंड आहे. तुम्ही माइंडसेट कसा ठेवताय म्हणून सकाळी देखील मी म्हटलं होतं सकारात्मक विचार ठेवा. पराभव हा पहिल्यांदा मनामध्ये होतो मग तो रणांगणात होतो. सुशांत करता पहिला चेंडू. ओ क्या बात है जबरदस्त गुडले स्पॉट होते. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं हा चेंडू आतमध्ये येतोय आणि जाऊन थेट विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावफलकाचा विचार केला तर जवळपास 39 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ओ यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मात्र क्या बात है लाजवाब झेल टिपलाय. अगदी जर विचार केला
मास्टर या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच या कॅच करता अनिकेत पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक, डीके पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक, तर मागच्या विकेट्स करता शुभमला 100 रुपयाचं पारितोषिक डीके पाटील साहेब यांच्या माध्यमातून। तर इथं मात्र बक्षिसांची कैरात, बक्षिसांची उधलन, आता मात्र दोन धक्के दिलेत खऱ्या अर्थानं भोईर सर शुभमनं। या धक्क्यातून सावरणं गरजेचं आहे खेडेकर इलेव्हन चिकणी संघाला। कशा पद्धतीनं या धक्क्यातून सावरणार गणेश या खेळपट्टीवरती जो उभा आहे फलंदाज, त्याच्यावरती मात्र खूप मोठी जबाबदारी। आता मात्र या जबाबदारीची जाणीव असणं गणेशला खूप गरजेचं आहे। या जबाबदारीचं भान ठेवून हा डाव मात्र पुढे नेणं गरजेचं आहे। शुभम रिदम मध्ये येतोय ओ यावेलेस, नक्कीच इथं मात्र पंचांकडे लेग बिफोरची पुन्हा एकदा अपील केली होती, मात्र पंचांनी निर्णय कलवलेला आहे। थोडी उंची चेंडूला दिली गेली होती, तद्वत मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय। नवीन बॅटर्स अर्थातच सुजय जातोय ऑन स्ट्रायकिंग एंड कडे, गणेश मात्र अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल। 39 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना यावेळेस मात्र यस इट इज डाव्या एसटीच्या बाहेर भरकटला जाईल गोलंदाज, व्हाईटच्या स्वरूपात इशारा येईल अवांतर धावेचा। 40 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे, अजूनही 49 धावांची गरज आहे टीम खेडेकर इलेव्हन चिकणी संघाला। शॉर्ट प्लेनचा चेंडू त्याच्यावर केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमा रेषा पार। इजे मास्टर, तर तीन षटकांचा परस्पर खेळ आता मात्र झालेला आहे। धाव फलकाचा विचार केला तर 46 धावा धाव फलकावरती 18 चेंडूचा खेळ बाकी, अजूनही या 18 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे। 18 चेंडू मध्ये 43 धावा, ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय अर्थातच या तीन षटकानंतर। 18 चेंडू 43 धावांची गरज, नक्कीच या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली केळी। काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, अरे काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी। मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलना डाव, अरे मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधलना डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिलेल तुझला धाव। सावध आणि जो जो चतुर येते तोच इथे रंगला, चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। नक्कीच इथं थांबायचं नाही आहे, सर सुनील गावस्कर यांनी लिहिलेली ही कविता ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर डीजे संगीत।
चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच 18 चेंडू आणि जवळपास 43 धावांची गरज असताना यावेळेस हलक्या हाताने स्क्वेअर कट. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मझगाव सुपर किंग्स का आम्ही मागच्या पहिल्या पर्वाचे चॅम्पियन्स राहिलो होतो हे मात्र दाखवून द्यायचं आहे पुन्हा एकदा या चॅम्पियन्सना. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आता या गेममध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 42 धावांची गरज आहे टीम खेडेकर 11 चिकणी संघाला. या 42 धावांचा वेध, या 42 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पार करणार नक्कीच. सर मागच्या गुरुवारी मी PTPL या पोलादपूर प्रीमियर लीगला होतो, तिथे एक असा सामना झाला होता, 102 धावांची गरज होती, मात्र त्या 102 धावा चेस केल्या गेल्या. जवळपास 106 धावा त्या ठिकाणी कुठल्या गेल्या होत्या चेस करणाऱ्या त्या टीमकडून. तर या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, अगदी एक धाव देखील डिफेन्स केली जाऊ शकते. तर इथं मात्र 42 धावांचं वेध घ्यायचंय फलंदाजांना. हो यावेळेस मात्र स्लॉटमध्ये चेंडू त्याला आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारे. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय मझगाव सुपर किंग्स मैदानामध्ये भिडतोय लढतोय आणि त्यांचे चाहते अर्थातच या ठिकाणी अखिलेशजी अमृते या ठिकाणी उपस्थित आहेत सपोर्टिव्ह स्टाफ. ओ यावेळेस पुन्हा शॉर्ट अप लेनचा चेंडू त्याच्यावरती प्रहार, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा हा फलंदाज उचलताना डीजे शर्मे. साठ धावा धाव फलकावरती अजूनही 30 धावांची गरज. या मॅच मध्ये पुन्हा कम बॅक केलाय सर, नक्कीच. इथं मात्र षटकरांची हॅट्रिक येते फलंदाज सुजयच्या माध्यमातून. तर या षटकरांच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. आडव्या बॅटने पुन्हा एकदा बिरकवण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला बिलांग करतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय बाईच्या स्वरूपात 4 धावा DJ. सन्मेश सुजयच्या या हॅट्रिक करता अमित दादा खेडेकर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक जमा होतंय. क्या बात आहे, पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सुजयच्या माध्यमातून, मात्र बीट होतोय. पंचानी फेअर डिलिव्हरी घोषित केली जाते, अर्थातच 14 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. तेरा चेंडू आणि 26 धावांची गरज. यावेळेस पंच डिसिजन काय असणार आहे ते आपल्यापर्यंत कळवतील, कुणीही पंचांकडे जाऊ नये. तरीकडे निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे, अर्थातच आयोजन कमिटी आणि तिसरे पंच याचा निर्णय काय असणार आहे ते आपल्यापर्यंत कळवतील.
तर नक्कीच हा निर्णय काय असेल हे अंपायर्स आपल्याला सांगतील. आणि इथं मात्र खूप मोठी विकेट्स अर्थातच खूप मोठा झटका म्हणावा लागेल खेडेकर इलेवन चिकणी संघाला. निश्चितच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून बाद करार दिला गेला अर्थातच गणेशला. पण मित्रांनो खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं असेल ना तर या निर्णयाचा आणि या निर्णयाचा खऱ्या अर्थानं स्वीकार केलाय आणि ही खेळाडू वृत्ती जोपासली आहे या खऱ्या अर्थानं खेडेकर इलेवन संघाच्या. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अगदी निर्णायक क्षणी बाद झाला मात्र कुठलीही हुज्जत न घालता पंचांकडे पुन्हा त्याला कुठलीही पद्धतीचा रिव्ह्यू न करता देखील गणेशनं क्रीज सोडली पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला. अशी खेळाडू वृत्ती असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूकडे आणि तीच तुम्हाला एक महान खेळाडू म्हणून घडवत असते. तर गणेशनं त्याचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी याचे देही याचा डोला जरूर पाहायला मिळाला. तर निश्चितच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तर दोन चेंडूचा खेळ आता दोन षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जवळपास 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी माकवतील नितीन तर नवीन बॅटर्स भावेश. नवीन बॅटर्स आपण पाहतोय भावेशला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजूनही उभा आहे सुजय ज्याच्यावरती आता मात्र सारं काही निर्भर असणार आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे टीम खेडेकर इलेवन चिकणी संघाला. हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला मात्र कव्हरच्या रिझन मधून पाठवलंय. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये येतोय अर्थातच आपण पाहतोय एका धावेने धावफलक मात्र हलत ठेवलं. स्ट्राईक रोटेट केली जाते सुजय याला मात्र आता खऱ्या अर्थानं आपला टेम्परामेंट दाखवणं गरजेचं आहे. इंटेन्शन बदललंय सुजयनं मागच्या षटकापासून मात्र टेम्परामेंट ठेवावा लागेल जर खेडेकर इलेवन संघाला या मॅच मध्ये विजय मिळवून द्यायचा असेल. हाफ ट्रॅकर चेंडू इथं मात्र लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन मात्र एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल. आणि काय घडतंय तू तू मै मै हा हा आणि इथं हाना हाना करता करता परतावं लागतंय फलंदाज. डीजे मास्टर अजूनही 24 धावांची गरज आहे टीम खेडेकर इलेवन संघाला. नक्कीच इथं मात्र जर आपण पाहिलं असेल तर सुजय अजूनही या खेळपट्टीवरती उभा आहे ज्याच्याकडे क्षमता आहे मात्र खचून चालायचं नाहीये सुजयला. खचलास जर आज तू तर राख होईल स्वप्नांची आणि क्षणात संपेल सगळं आणि माती होईल स्वप्नांची. जे स्वप्न घेऊन जे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी आणि इथपर्यंत तू आला आहेस ते स्वप्न पूर्ती करण्याकरता तुला मात्र एक नॉक खेळणं गरजेचं आहे आणि त्याकरता जागा हो पेटून उठ फोड एकदा डरकाळी. या बाते आडव्या बॅटने मात्र विरकवून देण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय. नितीन मात्र रिदम मध्ये येतोय टप्प्यावरती अचूक मारा करतोय तिखट गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अगदी अचूक नियंत्रण आहे चेंडूवरती. या बात ज्या पद्धतीनं मजगाव सुपर किंग संघाला ओया वेलेस हाफ ट्रॅकर त्याच्यावरती प्रहार आ
आणि या ठिकाणी जर चेंडू पाहिला तर या समालोचन कक्षाला सलामी द्यायला येतोय दमदार षटकार. आठ चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सुजयला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. मातीत मिसळलो तरी चालेल, पण हे मैदान मी सोडणार नाही, कारण शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. सुजय यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं रिदम मध्ये येतोय, लय मध्ये येतोय. आठ चेंडूचा खेळ बाकी आहे, 18 धावांची गरज आहे. ही मॅच अजूनही ऑन आहे. नितीन गोलंदाजी माकवती. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला टिपलाय झेल. सुजयचा खल्लास केलाय खेळ. डीजे मास्टर, तर सात चेंडूंचा खेळ बाकी आहे, 18 धावांची गरज असताना सुजयला थांबणं मात्र खूप गरजेचं होतं. सुजय अखेरपर्यंत या चेंडूवरती थांबणं खूप गरजेचं होतं. टीम खेडेकर 11 चिकणी संघाला, मात्र क्या बात आहे नितीन, पुन्हा एकदा ब्रेक तुम्ही लिहून दिलाय टीम मजगाव सुपर किंग संघाकरिता. 71 धावा धाव फलकावरती, 18 धावांची गरज आहे, सात चेंडूचा खेळ बाकी आहे. रोल बॉल. सात चेंडू 18 धावांची गरज असताना थोडासा कुठेतरी संकटामध्ये सापडलाय आता मात्र संघ. सुजयला या खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं, अधान तरी आपल्या संघाला या संकटात टाकून मात्र पवेलियनच्या आश्रयाला आलंय. तर शेवटचा चेंडू या षटकातला अर्थातच नितीन गोलंदाजी माकवती आपल्याला पाहायला मिळेल. 71 दरम्यान अंतिमनं जो झेल टिपला त्याकरिता रुचित, सूरज आणि नीरज यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक जमा होतंय. या वादे जबरदस्त झेल टिपला गेला होता अंतिमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शॉर्ट अप लेनचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून निघून जाणारा, एस डी पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय अवांतर धावेचा. एका धावेनं मात्र भर पडते ती धाव फलकावरती, 72 धावा जोडल्या जात आहेत, अजूनही 17 धावांची गरज आहे, सात चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या सात चेंडू मध्ये या 17 धावा कशा पद्धतीने काढणार गणेश परतला, तदनंतर सुजय परतला, आणि आता मात्र हा संघ थोडासा अडचणीत सापडला. या वेळेस पंचांचा बोट आकाशाकडे, पुन्हा एकदा परतावं लागेल फलंदाजाला पवेलियनकडे. आपण पाहतोय टीम मजगाव सुपर किंग्स चे ओनर सौरभ कमाने आणि किरण जयस्वाल या ठिकाणी मात्र आनंद साजरा करत असताना, उत्साह वाढवताना आपल्या खेळाडूंच, कारण या मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत पुन्हा एकदा मागच्या वर्षीचे चॅम्पियन्स मजगाव सुपर किंग्स. अर्थातच किरण जयस्वाल आणि सौरभ कमाने मात्र दोन्ही ओनर्स आपण पाहतोय या टीमचे हौसले बुलंद करताना. सहा चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे, 17 धावांची गरज आहे, धावांचा मेळ मात्र काही बसत नाहीये. सहा चेंडूंचा खेळ बाकी, या 17 धावांचा मेळ कशा पद्धतीने जुळवणार टीम खेडेकर 11 चिकणी संघाचे हे बॅटर्स. गोलंदाजी माकवती स्लॉगवरचा षटक हाताळण्याकरता
प्रज्वल तर स्ट्रायकिंग एंड कडे आहे विक्रांत नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या हातून चेंडू निसटला जातोय एक धाव बाईच्या स्वरूपात तद्वत मात्र आपण पाहतोय एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल पाच चेंडू आणि आता मात्र सोळा धावांची गरज पाच चेंडू सोळा धावांची गरज आहे टीम चिकणी अर्थातच खेडेकर इलेव्हन संघाला या दोन्ही बॅटर्सना आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल अटॅकिंग क्रिकेट दाखवावा लागेल ओ यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटला जाईल तद्वत मात्र या दोन धावा देखील अर्जित केल्या जातील चार चेंडू आणि आता मात्र चौदा धावांची गरज हे समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय चार चेंडू आणि चौदा धावा धावफलकावरती चौदा धावा काढल्या जात आहेत की पुन्हा एकदा मजगाव सुपर किंगचा संघ टॉप 14 मध्ये प्रवेश करणार सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू जाईल सी मारे शापार लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीजे सने तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आठ धावांची गरज आहे क्या बात आहे ही मॅच मात्र ऑन आहे पुन्हा एकदा ही मॅच झुकली जाईल का खेडेकर इलेव्हन चिकणी संघाकडे पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्विचिट करण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय फलंदाज सातत्यानं मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन चेंडू आणि आता मात्र आठ धावांची गरज दोन चेंडू आठ धावांची गरज आहे खेडेकर इलेव्हन चिकणी संघाला भावेश आहे स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहतोय ऑन स्ट्राइक तर गोलंदाजी माकोती प्रज्वल हा सामना कुणाकडे जाणार यावेळेस मात्र टॉप एज आणि हा झेल टिपलाय मजगाव संघानं इथं मात्र चिकणी इलेव्हन अर्थातच खेडेकर इलेव्हन चिकणी संघाला थोडस बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय आठ धावांची गरज आहे एक चेंडू आठ धावा चला क्षेत्ररक्षक जागेवरच थांबतील क्षेत्ररक्षक कृपया आपण जागेवरच थांबायचं आहे एक चेंडूचा खेळ बाकी आणि आठ धावांची गरज आहे टीम खेडेकर इलेव्हन चिकणी संघाला सदा नवीन बॅटर्स एक चेंडू आठ धावा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय खेडेकर इलेव्हन चिकणीचा संघ वाटलं होतं कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक जरूर केला होता बॅटर्सनी सुजयला थांबणं गरजेचं होतं गणेश निश्चितच एका थरारक रित्या बाद झाला पण तदनंतर सुजय वरती जबाबदारी होती सुजयनं जर जबाबदारीनं खेळ पुढे नेला असता आपला टेम्परमेंट दाखवला असता तर आज मात्र निश्चितच हे चित्र थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र दाद द्यावी लागेल या चॅम्पियन्सची अर्थातच मजगाव सुपर किंग संघाच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय एक चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आठ धावांची गरज ओ यावेळेस काय घडतंय तर निर्धाव चेंडू आणि आठ धावांनी इथं मात्र विजय प्राप्त केलाय सुपर 14 मध्ये प्रवेश करतोय मजगाव सुपर किंग मॅचचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत अर्थातच प्रदीप भोईर सरांकडे तत्पूर्वी मी घेतो आपली रजा धन्यवाद
हेलो हेलो धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरं, तर या ठिकाणी कॅश प्राइज आलेला